माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचं दिल्लीतल्या मॅक्स केअर या रुग्णालयामध्ये निधन झालं. ते 88 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. जॉर्ज फर्नांडिस हे भारताच्या समाजवादी चळवळीतील महत्वाचे नेते होते. फर्नांडिस यांनी समता पक्षाची स्थापना केली, तसंच त्यांनी मुंबईतील कामगारांकरता अनेक लढेही दिलेले आहेत. त्यामुळे त्यांना मुंबई कामगार चळवळीचे प्रणेते म्हणून ओळखलं जात होतं. देशातील कामगारांकरता प्राणपणानं झुंजणारा असा योद्धा हरपल्याच्या भावना सगळ्या स्तरातून व्यक्त होत आहे. केंद्रीय मंत्री या नात्यानं उद्योग, रेल्वे आणि संरक्षण या खात्यांसह अनेक खात्यांचा कार्यभार त्यांनी सांभाळला होता. जॉर्ज फर्नांडिस यांनी पहिल्यांदा 1967 मध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सका पाटील यांचा पराभव करत लोकसभेमध्ये प्रवेश केला होता. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एकमेव रेल्वे कर्मचारी संपाचं त्यांनी नेतृत्व केलं होतं. आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवासही भोगला. 1977 साली मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आलेल्या जनता सरकारमध्ये त्यांनी उद्योग मंत्रीपद भूषवलं होतं. भारताच्या इतिहासातील काही मोजक्या लोकनेत्यांमध्ये जॉर्ज फर्नांडिस हे अग्रणी होते. जॉर्ज फर्नांडिस हमारे देश के ऐसे एक नेता थे कि जिन्होंने देश के लिए, लोकतंत्र के लिए अपने जीवन को समर्पित किया था. समाजवादी आंदोलन से उनका नेतृत्व खड़ा हुआ था, पर उसके साथ साथ वो प्रखर राष्ट्रभक्त थे और विशेष रूप से मजदूरों के संगठन के लिए उन्होंने, उनको न्याय देने के लिए बहुत बड़ा संघर्ष किया है. NDA में उन्होंने यशस्वी नेतृत्व भी किया और अटल बिहारी वाजपेयी जी के साथ यशस्वी रूप से कार्य भी किया. उनके जाने से हमारे एक बहुत बड़े नेता को हम गंवा चुके हैं. जहां तक मैं उनको अपना आइकॉन मानता था. देश का कोई कोना नहीं, कोई हिस्सा नहीं जिसमें जुल्म और अन्याय के खिलाफ लड़ते हुए चार फरवरी नहीं मिले गया. और आधी जिंदगी उनकी हवा में गई. नॉर्थ ईस्ट से एक दिन प्रोग्राम रखे और उसी की जगह साउथ में भी प्रोग्राम रख दिए. यानी कोई देश का कोना नहीं है जिसको मैं सोचता हूं कि उसको उन्होंने एक एक भारत की धरती, एक एक इलाके को छान डाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा शरद पवार यांनी जॉर्ज फर्नांडिस यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. पाहुयात. माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांचं दिल्लीत निधन झालं. नेमकी त्यांच्या त्या काळातल्या आठवणी आणि या संदर्भात आपल्यावर श्रद्धांजली देण्यासाठी पवार साहेब आहेत. सर, पहिली तुमची श्रद्धांजली. गेले 7 वर्षाच्या पेक्षा सुद्धा अधिक महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये नंतर देशाच्या पाठीवर काम करणारा एक योद्धा नेता म्हणून जॉर्ज फर्नांडिस यांची ओळख होती. जॉर्ज फर्नांडिस हे कर्नाटकातनं महाराष्ट्रामध्ये आले आणि अगदी सामान्य परिस्थितीत लहान पाठीवर काम करणारे कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख व्हायला लागली. पण त्यांचं एक वैशिष्ट्य होतं की कुठल्याही क्षेत्रात पडल्याच्या नंतर अतिशय कष्ट करायचे, अतिशय त्या विषयाच्या संबंधीचा सखोल अभ्यास करायचा आणि त्यातल्या लहान घटकांच्या हिताच्या जपणूक करण्याच्यासाठी कधी तडजोड करायची नाही. आणि याच भावनेनं त्यांनी मुंबई शहरामध्ये पावलं टाकली आणि कामगार क्षेत्रामध्ये आपलं एक स्थान प्रस्थापित केलं. मुंबई महानगरपालिकेसारखी मोठी महानगरपालिका आणि त्या महानगरपालिकेचं नेतृत्व सगळ्या विभागाचं अनेक वर्ष त्यांनी केलं आणि आजसुद्धा त्यांच्या विचारानंच त्या ठिकाणची संघटना काम करते. एखाद्या मुंबईसारख्या महानगरीच्या महानगरपालिकेच्या एवढ्या मोठ्या संख्येनं काम करणाऱ्या कामगारांचं इतके वर्ष सातत्य ठेवून नेतृत्व करणं, त्यांना मार्गदर्शन करणं
ही काही लहान सहान गोष्ट नव्हती, पण त्यांची बांधिलकी आणि प्रामाणिकपणा त्यामुळे ते होऊ शकले. त्याशिवाय महाराष्ट्रात एक गोष्ट मला स्वतःला अतिशय आठवते, ती म्हणजे मुंबई शहर एकेकाळी एस के पाटील यांच्या नेतृत्वाखाली चालणार असं शहर म्हणून त्या शहराचा लौकिक होता. काँग्रेस पक्षाचे जे ज्येष्ठ नेते होते, केंद्राचे मंत्री होते, महाराष्ट्रात मुंबईच्या महापौरपदी अनेक वर्ष होते, आणि एस के पाटील बोलले मुंबई चाले असं स्थान असताना त्या एस के पाटलांच्या विरुद्ध जॉर्जने निवडणूक लढवायचा निर्णय घेतला तेव्हा सगळ्यांना आश्चर्य वाटलं, आणि कुणी याच निवडणुकीला गांभीर्याने घेण्याची सुरुवातीला स्थिती नव्हती. पण सायकोलॉजिकल जनमत कसं तयार करायचं या प्रकारचा आदर्श जॉर्जने त्यावेळेला पकडलेला होता. मला आठवत आहे की त्यावेळी त्यांच्या निवडणुकीची जी सुरुवात प्रचार मोहीम होती त्याच्यामध्ये त्यांनी मुंबईमध्ये पोस्टर्स लावली होती, यू कॅन डिफीट पाटील, तुम्ही पाटलांचा पराभव करू शकता, म्हणजे जी अशक्य गोष्ट आहे ती सुद्धा तुम्ही करू शकता, ही भावना त्यांनी सामान्य मतदारांच्या मध्ये पोचवली. आणि शेवटी निवडणुकीचा निकाल लागल्याच्या नंतर जॉर्ज फर्नांडिस विजयी झाले आणि एस के पाटील पराभूत झाले. एस के पाटील पराभूत झाले या बातमीच्या संबंध देशाला धक्का बसला आणि एस के पाटलांच्या सारख्या व्यक्तिमत्वाला पराभूत करणारा हा कोण याच्यावर संबंध देशाचं लक्ष जॉर्ज करत त्या काळामध्ये केलेलं होतं. पण त्यांनी एक आणखीन गोष्ट चांगली झाली की जॉर्ज फर्नांडिस संसदेमध्ये गेल्याच्या नंतर ते एक उत्तम संसदपटू म्हणून त्यांनी आपलं स्थान संसदेमध्ये प्रस्थापित केलं. नंतरच्या काळामध्ये केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये उद्योग मंत्रिपदाची जबाबदारी असो, संरक्षण खात्याची जबाबदारी असो, एक प्रभावी प्रशासक म्हणून त्यांचा लौकिक होता आणि अतिशय कर्तव्यगार मंत्री म्हणून देशाचे जॉर्ज फर्नांडिसांना त्या कालखंडामध्ये पाहिलेलं होतं. आम्हा सगळ्यांचे ते अतिशय जवळचे मित्र होते, जीवाभावाचे मित्र होते. मुंबईमध्ये कामगार आणि विशेषतः टेक्सटाईल मिल संबंध संकटामध्ये इतिहासाची दिसल्याच्या नंतर मला आठवत आहे की बाळासाहेब ठाकरे, जॉर्ज फर्नांडिस आणि मी आम्ही तिघांनी बसून याच्यातून कसं वाचवता येईल या संबंधीचा प्रयत्न एकत्रपणाने येऊन केला. शिवाजी पार्कवर आम्ही तिघांनी जाहीर सभाच्या काळामध्ये घेतली होती आणि त्याच्यामध्ये हेतू हा होता सर्वांचा की आम्हाला डोळ्यासमोर दिसत होतं हे गिरणगाव उद्ध्वस्त होत आहे, दुर्दैवाने ते नंतर उद्ध्वस्त झालेली ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. पण याची आठवण ही हे होण्याची शक्यता त्याच्यासाठी आपण काहीतरी झटपट करूया ही भूमिका जॉर्जने फार प्रभावीरीतीने त्यांनी मांडलेली होती. आणि एक आगळं वेगळं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं, उत्तम मित्र होते, अनेक भाषांच्यावर त्यांचं नियंत्रण कमांड होती आणि सातत्यानं राष्ट्रीय विचार, देशाच्या हिताचा विचार याच्यामध्ये त्यांनी कधी चर्चा केलेली नव्हती. आज ते आमच्यामध्ये नाही आहेत. दुर्दैवानं गेले काही वर्ष सातत्यानं एका कठीण आजाराला त्यांना तोंड द्यावं लागलं होतं. जवळपास विशुद्ध अवस्थेमध्येच वर्षानुवर्ष त्यांना काढायला लागली होती. आज ते आपल्यामध्ये नाही आहेत, पण निदान त्या रोगातून तर त्यांची मुक्तता झाली हे चित्र या ठिकाणी बघायला मिळतंय. एका चांगल्या मित्राला, एका धैर्याच्या कामगार नेत्याला आणि त्याशिवाय एक उत्तम प्रशासकाला आम्ही आणि संबंध देश मोकला आहे एवढंच मला जॉर्जच्याबद्दल सांगता येईल. साहेब, एक फक्त आठवण तुम्हाला विचारायचं आहे की संरक्षण मंत्री तुम्ही पण होतात आणि नंतर कालांतराने ते देखील एनडीएच्या गव्हर्नमेंटमध्ये होते, त्याच्याबाबत काही विशेष आठवण आहे का तुमच्याकडे? आणि रेल्वेचा संप हा सगळ्यात मोठा त्यांचा गाजलेला विषय कायम होतो. असं आहे की त्याच्यामध्ये म्हणजे संरक्षण खात्याची जबाबदारी त्यांनी घेतल्याच्या नंतर त्यांनी जवानांचा विश्वास संपादन केला होता.
सर्वेक्षणमंत्री म्हणून माझ्याकडे जबाबदारी असताना सियाचीन लस व्हायला जाणारा सर्वेक्षणमंत्री म्हणून माझी ओळख होती. माझ्या पाठोपाठ सियाचीनमध्ये एकापेक्षा अधिक वेळेला जॉर्ज फर्नांडिस गेलेले होते. सियाचीन हा काय प्रदेश हा सहज जाण्यासारखा नाही. एक तर उंची खूप -20 टेम्परेचर, संपूर्ण बर्फाने आच्छादित, आणि अशा ठिकाणी जाऊन आपल्या जवानांचा आत्मविश्वास वाढवण्याच्या संबंधीची कामगिरी करायला जॉर्ज फर्नांडिसांनी एकापेक्षा अधिक वेळेला तिथे चक्रा टाकल्या आणि जवानांना एक आत्मविश्वास वाढण्यासाठी त्यांनी फार मोलाची कामगिरी केली होती. अनेक संघर्ष त्यांनी केले, महानगरपालिकेत केले, पण मला आठवतंय की रेल्वेचा संप हा सर्व देशामध्ये गाजलेला होता आणि त्याचंही नेतृत्व हे जॉर्जने केलेलं होतं. अनेक संघर्ष कामगारांच्या भल्याच्यासाठी करण्याच्यासाठी टोकाची भूमिका करणं, पण ही भूमिका घेत असताना ज्याला डिस्ट्रक्टिव्ह अप्रोच म्हणतो, नाजूक करण्याच्या संबंधीची जी भूमिका आहे ती मात्र जॉर्जने कधी केलेली नव्हती. आणि त्यामुळं एक उत्कृष्ट कामगार नेता म्हणून त्यांचं स्मरण आम्हा लोकांना कायमचं राहील. धन्यवाद. पवारसाहेबांनी त्यांच्या आठवणी आणि वेगवेगळ्या घटना क्रम समोर मांडलेल्या आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.